Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn crop science. Standard 12, paper number 2, unit number 1, commercial crop. In commercial crop, cultivation of potato. Vidyarthi mitranno, ya agodar apan potato var don lecture baghitlele ahet. Aaj apan tisra lecture la suru karat aho. या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत इंटर कल्टिवेशन और इंटरकल्चर ऑपरेशन द इंटरकल्चरल ऑपरेशन लाइक हैंड वीडिंग एंड अर्थिंग अप इज डन फॉर कंट्रोल द वीड. पोटैटो मध्ये एक अर्थिंग अप ऑपरेशन फार महत्त्वाचं असतं. जसं ऊसामध्ये तगरनी आणि अर्धिंग अप करतो तसं पोटॅटो मध्ये एक महत्त्वाचं ऑपरेशन जे आहे ते अर्धिंग अप. आपण इतर पिकांना होईंग असं शब्द वापरत आहोत, इथं आपल्याला अर्धिंग वापरायचं आहे. तर होईंगच जे हो असतं त्या होला काही पाटी वगैरे बांधलेली असते जेणेकरून माती बाजूला उंच तयार व्हावं झाडाच्या खोडापशी. तर जे उंच भाग तयार होतो त्याला आपण अर्धिंग अप असं म्हणतो. तर हे अर्धिंग अप जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन आपल्याला कशासाठी करायचं आहे तर हँड वीडिंग तणाचा बंदोबस्त करण्यासाठी. अर्धिंग अप जे ऑपरेशन आहे जमीन लूज करण्यासाठी आणि व्यवस्थित ट्यूबर डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला मातीची भरी देणं आवश्यक आहे. अर्धिंग अप म्हणजेच काय? मातीची भरी देणे. तर आपण फोटो द्वारे ते बघणारच आहोत अर्धिंग अप कसं केलं जातं. तर फर्स्ट हँड वीडिंग इज डन आफ्टर 10 to 15 days ऑफ प्लांटिंग अँड सेम टाईम फर्स्ट अर्धिंग अप इज ऑल्सो डन टू गिव अ प्रॉपर सपोर्ट टू द प्लांट. आपण जे लागवड करते वेळेस खोलगट भाग तयार केलं त्यामध्ये पोटॅटो लावलो नंतर लेवल केलं आता स्प्राउटिंग होणार आता 15 दिवसात झाल्यानंतर व्यवस्थित झाडाची वाढ झालेली दिसणार तो झाड 10-12 सेंटीमीटर उंच होणार अशा वेळेस पहिली अर्धिंग ऑपरेशन करणं आवश्यक आहे. खुरपणी केल्यानंतर कोळपणी जे करतो आपण त्या कोळप्याच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं मातीची भरी द्यायची आहे किंवा त्याचे भरी देण्याचे जे काही इम्प्लिमेंट असतात जिथं पोटॅटो लार्जर स्केलमध्ये घेतलं जातं तर त्यांच्याकडे अवजारसुद्धा असतं ते अवजार आपण बघणारच आहोत. नेक्स्ट सेकंड वीडिंग इज डन आफ्टर 3 weeks. सेकंड वीडिंग इज डन आफ्टर 3 weeks अँड सेम टाईम सेकंड अर्धिंग अप इज ऑल्सो डन. सेम टाईम आहे सम झालं ते सेम टाईम सेकंड अर्धिंग अप इज ऑल्सो डन. दुसरी जे खुरपणी करणार आहो ते खुरपणी झाल्यानंतर दुसरी अर्धिंग अप करणंही आवश्यक आहे. एक्सपोज ट्यूबर शुड बी कवर्ड विथ द सॉइल. दुसरं महत्त्वाचं आहे की जे काही उघडे पडलेले असतील म्हणजे जिथून माती त्या बटाट्यावरून खाली गेलेली असेल आणि बटाटं उघडं पडलं तर अशा वेळेस हे बटाटं ग्रीन कलरचं होऊन जातं आणि तो ग्रीन कलरचं बटाटं खाण्यासाठी पॉइजनस असतं आणि असे बटाटे हे विक्री पण होत नाही. त्याच्यावर माती घालणं आवश्यक आहे म्हणजे बटाटे उघडे दिसायला नको त्याच्यावर मातीच असायला पाहिजे. ऑल दीज ऑपरेशन आर डन केअरफुली विदाऊट डॅमेज द रूट अँड ट्यूबर्स. आता पोटॅटोमध्ये फारच केअरफुली आपल्याला अंतर मशागतीची कामं करावं लागतात. जास्त खोल पण करता येत नाही आणि आपल्याला ते ट्यूबर पण डॅमेज होऊ नये आणि मुळांना पण डॅमेज होऊ नये ह्याची काळजी घेणं आवश्यक आहे. द एक्सपोज पार्ट ऑफ ट्यूबर टर्न ग्रीन अँड बिकम अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन. आता जे उघडे बटाटे आहेत सूर्यप्रकाशामुळं त्याला ग्रीनिश कलर येणार आणि ते पॉइजनस असतं अनफिट असतं ह्युमन बिंगला ते खाऊ शकत नाही. ते अर्धिंग अप ऑपरेशन वगैरे कसं केलं जातं तर हे ट्रॅक्टरवर चालणारं हे अर्धिंग अप ऑपरेशन होत आहे. मातीची भरी देत आहेत नंतर हे मॅन्युअली करता येते आपल्याला
हाताने अपने माती की अभी भरी चढ़वता है आणि माती चढ़वेल ही दिसत है अपने अर्धिंगअप के लिए अपन लागव करते वेस खोलगड बागा केल होता हे अर्धिंगअप जस्ट करत है ना ये तरी जस्ट के लिए दिसत है तुम्हारा तो यह पद्धतिन अर्धिंगअप करना आवश्यक है यमु जमीन लूज होना तनाच बंदोबस्त होना आणि खुरपणी हे फक्त झाडाच्या भोवतालचं जे असतं ते खुरपणीच्या सहाय्याने आपल्याला तण काढता येतं तर तणविरहित शेत ठेवावं लागतं एक महिना दीड महिन्यापर्यंत तणविरहित जर शेत ठेवलो तर झाडाची चांगली वाढ झालेली असते नंतर तणाचा प्रादुर्भाव होत नाही देन ऑल्सो वीड शुड बी कंट्रोल बाय वीडीसाइड आता तणाचा प्रादुर्भाव होत असेल तर तणनाशकाची फवारणी करून आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतं नेक्स्ट बघूया आपण मॅन्युअरिंग त्यालाच आपण मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर असे म्हणतो हे दोन मार्कासाठी विचारतात अप्लाय 25 to 30 कार्टलोड ऑफ FIM पर हेक्टर ॲट द टाइम ऑफ लँड प्रिपरेशन तर बटाट्यांना जे सेंद्रिय खताची जी मात्रा आहे ते 25 to 30 गाड्या प्रति हेक्टरी पूर्व मशागत करत असताना म्हणजेच लास्ट कुळवणीच्या अगोदर देणं आवश्यक आहे The recommended dose of chemical fertilizer is 100 kg nitrogen plus 100 kg phosphorus plus 62 kg potash per hectare. These are the recommended dose. आता पोटॅटोला recommended जे dose आहे 100 किलो नत्र 100 किलो फॉस्फरस आणि 62 किलो पोटॅश हा recommended dose आहे हे recommended dose देत असताना फुल डोज ऑफ फॉस्फरस पोटॅश अँड 3/4 क्वांटिटी ऑफ नायट्रोजन is given at the time of planting as a basal dose lagvad karne agodar apan jithe batate thevnar aho lagvadisathi tya sari madhe bottom madhe furrow madhe apan kay karnar agodar rasayanik khat apply karnar and nantar batate tithe lagvad karnar tar purna phosphorus potash ani 3/4 quantity 100 ay tar 3/4 kiti honar 66 okay 67 एवढं 3/4 आणि राय हे फिर लागवड करतेवेळेस द्यायला पाहिजे नंतर राहिलेलं द रिमेनिंग 1/4 क्वांटिटी ऑफ नायट्रोजन इज गिवन 1 month आफ्टर प्लांटिंग ऑर सेकंड अर्थिंग तर लागवड झाल्याने 1 महिन्याने राहिलेलं जे नत्राचा डोज आहे ते नत्राचा डोज आपण देणं आवश्यक आहे देन पोटॅश इज गिवन इन द फॉर्म ऑफ सल्फेट ऑफ पोटॅश तर जे पोटॅश जे आहे आपल्याला मार्केटमध्ये दोन टाईपचं मिळते सल्फेट ऑफ पोटॅश आणि म्युरेट ऑफ पोटॅश तर म्युरेट ऑफ पोटॅश घातक असतं स्कॉर्चिंग इफेक्ट होतं म्हणून आपण पोटॅश जे घेणार ते सल्फेट ऑफ पोटॅश या रूपात देणार जसं नायट्रोजनचं युरिया आहे अमोनियम सल्फेट पण आहे तसंच पोटॅश देणारे जे खते आहेत मार्केटमध्ये ते दोन आहेत सल्फेट ऑफ पोटॅश आणि म्युरेट ऑफ पोटॅश तर म्युरेट ऑफ पोटॅश द्यायला नको सल्फेट ऑफ पोटॅश द्यायचं तर हे इफेक्टिव्ह असतं जसं भात पिकाला युरिया चालत नाही त्याला काय पाहिजे अमोनियम सल्फेट पाहिजे तर ते घेता येते भात पिकाला युरिया घेता येत नाही मग युरिया बाकी पिकाला योग्य आहे लक्षात तर असं काही पिकामध्ये असतं की ते त्याला घेता येत नाही त्या फॉर्ममध्ये असलेलं तर सल्फेट ऑफ पोटॅश हे घेता येते पोटॅटोला आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे व्यवस्थित घेता येत नाही किंवा त्याचं साईड इफेक्ट होतं म्हणून ते खत टाकू नये समजलं बाळांनो नेक्स्ट बघूया इरिगेशन फॉर खरीप क्रॉप डू नॉट गिव्ह इरिगेशन इट कॅन बी ग्रोन ऑन रेनफेड कंडिशन डिपेंड अपॉन द रेनफेड तर खरीप सीझनचं बटाट्याला पाण्याची आवश्यकता नाही आहेच किती दिवसाचं पीक हां अर्ली व्हेरायटी असेल 60-70 दिवसात मिड लेट असेल 83-90 दिवसात येणार म्हणजे 90 दिवसामध्ये सगळ्या व्हेरायटी काढायला येतात म्हणजे पाणी खरीपमध्ये देण्याची आवश्यकता तर नसते बट लाँग ड्राय स्पेल बिटवीन टू रेनफॉल टू गिव्ह प्रोटेक्टिव्ह इरिगेशन 1 or 2 जर पावसाने जास्तच गॅप दिलं कारण शॅलो रूटेड आहे पोटॅटो जास्त तग धरू शकत नाही 1-15 दिवसाच्या पुढं आणखीन पाऊस आलं नाही तर त्याचं इफेक्ट पिकावर होतं म्हणून आपण पाणी 1-2 पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे जेव्हा ट्युबर फॉर्मेशन स्टेजमध्ये होतं फ्लावरिंग स्टेजमध्ये असतं
अशा वेळेस आपण एक दोन पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यकच आहे. फॉर इरिगेटेड क्रॉप्स रिक्वायर रेग्युलर इरिगेशन. आता जे रबीचं आहे, समरचं आहे, या पिकांना रेग्युलर पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे. फर्स्ट इरिगेशन इमिजिएटली आफ्टर प्लांटिंग. आता जे ओलिताचं पीक आहे तर त्यांना पाणी कधी द्यायचं आहे? प्लांटिंग झाल्याबरोबर पहिलं पाणी द्यायचं आहे. इट रिक्वायर टोटल 8 to 10 इरिगेशन इन होल ग्रोथ पिरियड. बटाटेना 8 to 10 वेळेस पाण्याच्या पाळ्या द्यावं लागतात आणि हे पाण्याच्या पाळ्या डिपेंड अपॉन द सीझन, एज ऑफ प्लांट अँड टाईप ऑफ सॉईल. जमिनीवरही अवलंबून आहे. सीझन कोणता आहे, उन्हाळा असेल तर लवकर द्यावं लागेल, हिवाळा असेल तर थोडा उशीर दिला तरी चालतं. म्हणून आपण ॲव्हरेजमध्ये म्हटलं की 8 to 10 इरिगेशन सफिशियंट इन होल ग्रोथ पिरियड. दीज इरिगेशन आर गिवन ॲट अ 6 to 10 डेज इंटरवल. उन्हाळा असेल 7 दिवसांनी, हिवाळा असेल 8-10 दिवसांनी दिलं तरी चालेल, भारी जमीन असेल 10 दिवसांनी दिलं चालतं, हलकी असेल लवकर पाणी द्यावं लागेल. इट अवॉइड द ओव्हर इरिगेशन ड्यू टू डिकिंग ऑर रॉटिंग ऑफ ट्युबर्स. पाणी देत असताना जास्त पाणी द्यायला नको की जेणेकरून पाणी साचणार आणि ट्युबर रॉटिंग होणार, कुंजणार, असं होऊ नये. पाणी शेतामध्ये साचायला नको कारण हे अंडरग्राउंड क्रॉप आहे तर ट्युबरचं नुकसान होणार. म्हणून पाणी जास्तही द्यायला नको आणि तळण पण द्यायला नको. दोन्ही गोष्टी आपण सतर्क राहायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पोटॅटोला या पद्धतीनं पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे. पाणी देत असताना ड्रिपचंही, स्प्रिंकलरचा आणि दांडाचाही वापर केला जातं. हे दांड पद्धतीनं पाणी देणं चालू आहे, हे स्प्रिंकलरनं पाणी देत आहे आणि ड्रिपनं देत आहे. ड्रिपनं बघा पाण्याची बचत होते, कुठंच पाणी साचलेलं दिसत नाही, जेवढं पिकांना पाहिजे तेवढं पाणी मिळतं आणि हे जे आहे रीज हे व्यवस्थित पाणी ॲप्सॉर्ब करून ठेवते आणि व्यवस्थित झाडांची वाढ होते बाळांनो. तर ड्रिपचाच वापर आपण प्रत्येक पिकाला करणं आवश्यक आहे. पाणी वाचवणं आपलं कर्तव्य झालेलं आहे. आता नेक्स्ट बघूया आपण हार्वेस्टिंग. पोटॅटो क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग विदिन 80 to 90 डेज आफ्टर प्लांटिंग. तर बटाट्याची काढणी जी आहे बाळांनो, ती काढणी कधी येते काढायला? तर 80 to 90 दिवसामध्ये काढायला येते. 80 to 90 दिवसामध्ये बटाट्याचं पीक काढायला येतं. द पोटॅटो मस्ट बी हार्वेस्टेड ॲट अ राईट स्टेज ऑफ मॅच्युरिटी वेन लिव्ज टर्न येलो अँड ड्राय. मग आता सहसा 80-90 दिवसामध्ये व्हेरायटीवर डिपेंड आहे. अर्ली असेल तर 60-70 दिवसामध्ये असते, मीड 70 to 80, लेट असेल तर 90 दिवसापर्यंत काढायला येतं. मग आता पीक काढायला आलं किंवा नाही हे त्याच्या लक्षावरून करतं बाळांनो. पानं काय होणार आहेत? पिवळे पडणार, ड्राय होणार खालचे पानं. आणि आपण जर बघितलं बटाटे पूर्ण डेव्हलप झालेलं दिसणार, तर अशा वेळेस जर काढलो तर हे लागवडीसाठी बटाटे कामाला येणार आणि स्टोरेज करण्यासाठीही कामाला येणार. कारण एकदा सगळं काढणी येत असते तेव्हा मार्केट डिमांड कमी असतं, कारण सप्लाय फुल भरपूर असतं, सप्लाय जास्त डिमांड कमी होत असतं. म्हणून स्टोरेज करणंही महत्त्वाचं आहे. स्टोरेज करायचं असेल तर आपल्याला राईट टाईम हार्वेस्टिंग करणं आवश्यक आहे. इफ देअर इज डिमांड इन मार्केट अर्ली हार्वेस्टिंग मे बी डन. आता आपल्याला डिमांड असेल, भरपूर डिमांड आहे, शॉर्टेज आहे, आता काढायला 15 दिवस आणि येणार आहे आणि मार्केटमध्ये डिमांड आहे, अशा वेळेस आपण 15-20 दिवस अगोदरसुद्धा बटाटे काढून आपण विकू शकतो. कारण खाण्यासाठी येणार आहे ते, स्टोअर करण्यासाठी वापरणार का? जेव्हा शॉर्टेज मार्केटमध्ये असेल स्टोअर करणार का? नाही. तर अशा वेळेस भाव मिळत असेल तर त्याचं वय झालेलं नसेल, मॅच्युअर फुल्ली झालेलं नसेल, तरी आपण बटाटे काढून विकू शकतो. जसं कांदा काढलं जातं तसंही मार्केट डिमांड असेल तर लवकरसुद्धा आपल्याला काढून विकता येतं. ओके, बिफोर हार्वेस्टिंग इरिगेशन वॉटर इज स्टॉप. आता आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे 8-15 दिवसांनी, तर पाणी बंद करावं लागेल, जमीन थोडं वाळू द्यावं लागेल की जेणेकरून बटाटे व्यवस्थित आपल्याला काढता येईल आणि त्याला चिखल लागणार नाही बटाट्यांना. द प्लांट्स आर कट 7 to 8 days बिफोर डिगिंग ऑफ द पोटॅटो. आता पोटॅटोची काढणी कशी आहे?
डिगिंग करावं लागतं, म्हणजे मातीमधून काढून घ्यावं लागतं त्यांना। मग त्याची बेस्ट वे पद्धत कशी आहे की सगळे झाडं ग्राउंड लेवलपासून कट करून टाकायचे, म्हणजे जे काही अडथळा निर्माण होतं वेल ते पूर्ण काढून टाकायचं। टमाट्यासारखं झाड असतं, पाने तेच आहे, त्याची फॅमिली तेच आहे, ओके। तर अबाव ग्राउंड लेवलपासून झाड पूर्ण काय करायला पाहिजे, काढून टाकायला पाहिजे, म्हणजे शेत काय होणार, वरचा थर पूर्ण क्लीन दिसणार। आता बटाटे पूर्ण मातीमध्ये, देन आफ्टर हार्वेस्टिंग इज डन बाय डिगिंग द पोटॅटो विथ कुदळी बाय मॅन्युअर ऑर डिगिंग ऑर बाय प्लोईंग विथ देशी ऑर वुडन प्लो। आता आपण शेतामधलं पूर्ण पीक कट केलेलं आहे वरचा भाग, कारण वर काहीच नाही ना, आपलं उत्पादन कुठं अंडरग्राउंडमध्ये आहे, हे पूर्ण कट करून घ्यायचं आणि त्याला साईडला काढून घ्यायचं, म्हणजे शेत स्वच्छ झालं आपलं। आता कमी एरिया असेल कुदळीच्या सहाय्यानं काढणार, जास्त एरिया असेल तर आपण डिगिंग करणार, म्हणजेच आपण नांगरणी करू शकतो, लाकडी नांगराने नांगरणी करायची, किंवा कुडवणीसुद्धा करू शकतो, म्हणजे जमीन भुसभुशीत करणे, की जेणेकरून बटाटे पूर्ण काही वर येऊन पडतात आणि आपल्याला जमिनीमधून ते इझिली काढता येतं। यासाठी आपण मॅन्युअल ऑपरेशनमध्ये कुदळीच्या सहाय्यानं करू शकतो, ते डिगिंग फोर्क एक असतं त्याच्याही सहाय्यानं करू शकतो, आपलं नांगराच्या सहाय्याने लाकडी नांगर जे देशी फुलं आपण म्हणतो त्याच्या सहाय्याने आपल्याला हे मातीमधून लूज करता येते, म्हणजे एक्सपोज करता येत त्याला। द कलेक्टेड ट्युबर्स आर क्लीन बाय रिमूविंग द रूट्स अर्थ एक्सेट्रा। आता जे रूट्स म्हणजे त्याला काय असणार, स्टोलन्स असणार आहे, जे कनेक्ट असणार झाडाला आणि ट्यूबरला जे कनेक्ट असणार आहे ते कट करून घेणे, माती वगैरे लागली असेल ते साफ करणे, किंवा थोडं वाळालाही ठेवतात सूर्यप्रकाशामध्ये त्याचा ओलावा कमी होण्यासाठी आणि चांगलं स्टोरेज जास्त दिवस स्टोरेज ठेवण्यासाठी शेतामध्ये एक आठवडा त्याला वाढू देतात, तेव्हा माती पूर्ण निघून जातं। केअर शुड बी टेकन व्हाईल हार्वेस्टिंग ऑफ पोटॅटो दॅट अवॉइड इंजुरी टू द ट्यूबर्स मीन्स पोटॅटोज। तर हार्वेस्टिंग करत असताना जी काही आपण नांगरणी कुडवणी करत आहोत तेव्हा त्याला डॅमेज व्हायला नको, किंवा कुदळीच्या सहाय्याने त्याला लागायला नको, असे डॅमेज झालेले पोटॅटो हे मार्केटमध्ये कोणी घेणार नाही, किंवा ते स्टोरेज करायला स्टोरेज करू शकणार नाही, ते खराब होणार। त्यासाठी आपण हार्वेस्टिंग करत असताना केअरफुली करायला पाहिजे की जेणेकरून ते डॅमेज होणार नाही। रिमूव्ह द डॅमेज अँड डिसीज पोटॅटो। आता पूर्ण काढणी झाल्यानंतर शॉर्टिंग करणं आवश्यक आहे, डॅमेज झालेले वेगळे, डिसीज असेल तर ते वेगळे करायला पाहिजे। सिलेक्टेड हेल्दी पोटॅटोज अँड ग्रेडेड अकॉर्डिंग टू देअर साईज। नंतर आपण आणखीन ग्रेडिंग त्याच्या साईजवरून, जाड जाड असलेलं, मीडियम असलेलं, बारीक असलेलं, असं 3 ग्रेड तयार करायचे। फायनली दे आर स्टोर्ड इन शेड टू अवॉइड सन इंजुरी। मग शेडमध्ये त्याला पसरून टाकायचं की जेणेकरून ओलावा कमी होईल आणि सूर्यप्रकाशापासून त्याचं प्रोटेक्ट होईल। तर या पद्धतीनं हार्वेस्टिंग करणं आवश्यक आहे। तरी हार्वेस्टेड झालेले या पद्धतीनं बटाटे दाखवत आहेत, हे पूर्ण उघडे पडलेले बटाटे आता येचणं चालू आहे आणि पोत्यामध्ये भरणं चालू आहे, हा लक्षात। नंतर हे पूर्ण नांगरणी केलेले आहेत, पूर्ण बटाटे हे उघडे पडलेले, हे बटाटे येचणं चालू आहे, मुजरा साहेबाने जागोजागी ढीग तयार करणार आणि ढीग इथं या पद्धतीनं हे जे कट्टे म्हणणार किंवा पोते म्हणा जे काही म्हणत असाल तर हे बॅग जे आहे त्या बॅगमध्ये भरून घ्यायचं, नंतर ट्रॅक्टर लावून उचलायचं आणि घेऊन जायचं मार्केटमध्ये, किंवा स्टोअर करायचं असेल स्टोअर करायचं। तर हे मॅन्युअली आपण या डिगिंग फोरच्या सहाय्याने आपल्याला हे बटाटे काढता येतात, परंतु वेळ भरपूर लागतं। तर सोपी पद्धत आहे आपल्याला नांगरणी करणे, जमीन भुसभुशीत करणे आणि बटाटे येचून काढणे त्यामध्ये असलेले मातीमध्ये, तर हे हार्वेस्टिंग। नेक्स्ट यील्ड ऑफ पोटॅटो डिपेंड अपॉन द व्हेरायटीज सीझन अँड कल्टिवेशन मेथड। आता बटाट्याचं उत्पादन जे आहे ते कशावर अवलंबून आहे, सीझनवर अवलंबून आहे, व्हेरायटीवर अवलंबून आहे, नंतर कल्टिवेशन मेथडवर सुद्धा अवलंबून आहे। जनरली ॲव्हरेज यील्ड इज ऑफ पोटॅटो इन महाराष्ट्र स्टेट इज अबाउट 125 क्विंटल पर हेक्टर। आता महाराष्ट्राचं तेवढं फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन नाही आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी उत्पादन मिळतं, तर तरी पण 125 क्विंटल एवढं प्रति हेक्टर उत्पादन मिळतं बटाट्याचं। ॲव्हरेज यील्ड ऑफ पोटॅटो इन इंडिया इज अबाउट 200 to 300 क्विंटल पर हेक्टर। इंडियाचं जर बघितलं आपण
जे अग्रेसर स्टेट आहेत बटाटे घेण्यामध्ये, सिमला वगैरे, हिमाचल प्रदेश, नंतर काश्मीर, या भागामध्ये बटाटे भरपूर येतात आणि त्याचं उत्पादन आपल्याला 200 ते 300 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं. जसं आपल्याकडे ऊसाचं आपण टनामध्ये सांगतो, 100 टन झालं, 150 टन झालं असं म्हणतो की नाही, तसं पोटॅटोचं हे 200 ते 300 क्विंटल एवढं बटाट्याचं उत्पादन मिळतं. बाळांनो, तर इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान, जय किसान.